नमस्कार मंडळी, रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनलमधले आपले पुन्हा स्वागत। पावसाळा की आपण अनेक प्रकारचे पकोडे बनवतो, तर आज आपण याच पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून एक पकोड्याचा प्रकार बघूयात, ज्याचं नाव आहे कच्च्या केळ्याचे चीझी पकोडे। फास्ट फूडचे वाढत चालले आहेत भाव, त्यामुळे घरीच बसून शिकूया कसे बनवतात कच्च्या केळ्याचे चीझी पकोडे आणि मारूयात त्यावर ताव। आता बघूयात कच्च्या केळ्याचे पकोडे बनवण्यासाठीचं साहित्य। 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे खोबरं, 2 चमचे तांदूळाचं पीठ, 2 चमचे तीळ, 1 मोठा कांदा किसून घेतला आहे, 1 चमचा गोडा मसाला, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तिखट, आलं लसूण मिरचीचा खर्डा 2 चमचे, 2 चमचे बारीक रवा, चवीपुरतं मीठ, 4 चीज क्यूब किसून घेतले आहेत, तळणीसाठी तेल घेतलं आहे आणि हे कच्ची केळी आहेत, जी 4 कच्ची केळी आहेत, कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती किसून घेतली आहेत। कच्ची केळी शिजवून घेताना केळ्याचे 2 तुकडे करावेत आणि 4 शिट्ट्या करून घ्याव्यात। आता आपण मिश्रण तयार करून घेऊया। सर्वप्रथम केळी घेऊया, आता त्यात तांदूळाची पिठी, बेसन, खोबरं, तीळ, बारीक रवा, कच्चा कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, गोडा मसाला, हळद आणि तिखट। आता त्यात चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या। मिश्रण एकत्र करून त्याचा असा गोळा तयार झालेला आहे। आता ते मिश्रण हातावर घेऊन थापून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर थापून घ्यायचे। हां, एवढी पारी तयार करून घ्यायची आणि मग त्याच्यात चीज स्टफ करायचं आणि मग त्याला बंद करायचं। आपला पकोडा तळण्यासाठी तयार आहे। आता आपले पकोडे तळून घेऊया। गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या। तयार आहे आपले चीझी पकोडे। तर कसे वाटले तुम्हाला कच्च्या केळ्याचे चीझी पकोडे? आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा। धन्यवाद। निरोगी राहा आणि स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत राहा।